ते थोड्याच वेळात मंचावर येत आहे. पाहुणे मंचावरती आलेले आहे, सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करावे. वेलकम वेलकम वेलकम, अ व्हेरी गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू गॅदर्ड हियर. यू आर वेलकम टू अवर ॲन्युअल फंक्शन प्रोग्राम. दिस इव्हिनिंग इज स्पेशल डिअर पॅरेंट्स, टीचर अँड लिटिल चिल्ड्रन. आय होप यू यू विल एन्जॉय दिस प्रोग्राम. गुलशन में जैसे बहार आ गई, सहारों में जैसे फुहार आ गई, आपके आने से खिल उठाए मंच, जैसे माउस चेहरे पे मुस्कान आ गई. येथे उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक जय बजरंग विद्यालय सावेडी तथा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षण संघटना मुख्याध्यापक संघ श्री अमोल क्षीरसागर सर यांच्या या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. तसेच या ठिकाणी उपस्थित मकरंद हिंगे सर यांचे या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करूया. तसेच आपले माजी सभापती तथा नगरसेवक श्री मनोज कोतकर साहेब यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तसेच नगरसेविका गौरी नन्नावरी या ठिकाणी काही कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाही. यानंतर आपले पाहुणे दीप प्रज्वलन करतील. ऊंचे आसमान के पंछी भर लेते हैं उड़ान, वैसे ही अपने मेहनत से जिन्होंने छुआ है आसमान, पधारे आज हमारे मंच पर वे मेहमान. निवेदन करती हूँ जोरदार तालियों से, कीजिए उनका सम्मान. यानंतर मी लोखंडे श्री लोखंडे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत अमोल क्षीरसागर सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा.
यानंतर आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे श्री मनोज कोपकर यांचा सत्कार श्री लोखंड साहेब करतील. यानंतर श्री मकरंद सर यांचा सत्कार श्री मनोज कोपकर साहेब करतील. सर्वांनी टाळ्या वाजवा. अतिथि से निवेदन है कि वो अपने आसन पर विराजमान हो जाइए. हेलो, हरिओम. मी शाळेत एक अध्यक्ष म्हणून या ठिकाणी प्रास्ताविक थोडंसं मांडतो तुमच्यापुढे. शाळेत आमची सुरुवात कशी झाली ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. उपस्थित मान्यवर श्री शिवसागर सर, मुख्याध्यापक जय बजरंग विद्यालय सावेडी अहमदनगर, मनोजदादा कोतकर आपल्या भागाचे धडाडीचे नगरसेवक, तसेच आमचे येथील हिंगे साहेब हे सुद्धा आपल्या ठिकाणी हजर झाले आहेत. त्यामुळे त्यांचं आणि सर्व इतर उपस्थित पालकांचं मुलांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. या वार्षिक कार्यक्रमासोबत आपले प्रथमतः आभार मानून आणि आपले आपले स्वागत करतो. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या माऊलीच्या उक्तीप्रमाणे आमच्या शाळेची सुरुवात 2018 पासून झालेली आहे. सुरुवातीला 14 विद्यार्थ्यापासून शाळेची सुरुवात झाली आहे. नंतरच्या काळात करोनासारख्या आजाराने डोकेवर काढले, त्यामुळे कामाचा सर्व काम बंद पडले. नंतर 2022 पासून पुन्हा नव्याने जोमाने शाळेला सुरुवात झाली. काही एक काळ विद्यार्थ्यांची बसण्याची दारांबळ झाली, त्यामुळे संस्थेचे नवीन जागेत स्थलांतर शाळा स्थलांतर केली गेली. नवीन जागेत मुलांसाठी ई लर्निंग सुविधा, तसेच लहान मुलांसाठी खेळण्यांचे स्वतंत्र रूम तयार केले आहे. यामध्ये खेळणी उपलब्ध करून दिलेली आहेत. आपण सर्वजण अनुभवतो की मुलगा पहिल्या दिवशी शाळेत जाताना रडून तो बेजार करतो, पालकांना सुद्धा तो त्रास देतो. अशा परिस्थितीत शाळेच्या शिक्षिका मुलांना समजावून घेऊन मायेने त्यांना जवळ करतात. सुरुवातीला शाळेचे 15 दिवस मुलांच्या आवाजानेच शाळा दुमदुमून जाते. नंतर असे निरसन आहे की तोच मुलगा आपल्या पालकांना टाटा आणि गुड बाय बाय करतो, पप्पांना आणि मम्मीला जपून जा असं सांगतो, असं त्याच्यामध्ये धाडस तयार होते. असे म्हणून शाळेत प्रवेश करतो. शाळेतील एक विद्यार्थ्यांचे आजोबा श्री बुरोडे काका खांद्यावर स्कूल बॅग हातात वॉटर बॅग घेऊन जवळजवळ 2 महिने शाळेत कंटिन्यू बसून राहिलेत. कारण तर मुलगा जो होतो त्याला बोलता येत नव्हते, म्हणून त्यांनी 2 महिने त्याचे परिश्रम घेऊन मुलाला बोलतं केलं आणि शाळेतल्या मुलांबरोबर तो खेळू बोलू लागला. तो आता स्वतंत्रपणे शाळेत येतो, मुलांसोबत खेळतो. विद्यार्थ्यांच्या माता भगिनींना या प्रसंगी मला एकच सांगायचे, आपल्या मुलांना स्वतःच्या मोबाईलच्या व्यसनापायी त्यांच्याकडून सुद्धा मोबाईल देऊन त्यांना गप्प करून ठेवतात. हे व्यसन मुलांसाठी फारच घातक आहे. पूर्वीच्या माता मुलांना थोर संतांच्या व थोर व्यक्तींच्या कथा सांगून त्यांच्या सुसंस्कृत बनवत होत्या. याबद्दल सर्वांना माहितीच आहे. बघा, आपल्या मुलांना आपण कसे बनवायचे ते आपण ठरवावा. म्हणजे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा, एवढंच मला सांगणं आहे याबद्दल. आमच्या शाळेतील शिक्षिका मुलांना खूपच प्रेम देतात, त्यांना प्रेमाने शिकवतात, त्यांना घास भरवतात, वेळप्रसंगी त्यांच्यावर रागावून जेवणात त्यांना भाग पाडतात. त्याबद्दल शिक्षकांचे मी जाहीर कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. आपली शाळा यापुढे नवीन नवीन उपक्रम राबवून मुलांचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करील असे आश्वासन मी देतो. माझे एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक पूर्ण करतो. धन्यवाद. यानंतर आपले नगरसेवक मनोजदादा कोतकर मनोजदादा कोतकर आपल्याला दोन शब्द मत करून मार्गदर्शन करते. आज आपल्या लिटल विंग स्कूल मध्ये ज्या ज्या वेळेस मदत मागतील त्या त्या वेळेस मी सदैव त्यांच्या बरोबर उभा राहीन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.
हॅलो, एक गोष्ट सांगायची राऊंड गेली. आपल्या इथे मनोज दादा बसलेले आहेत, त्यांना एक विनंती करायची मला. आपल्या म्युन्सिपालिटीतर्फे काही मुलांसाठी खेळणी वगैरे जर भेटली तर तुम्ही आपण प्रयत्न करून ती आमच्याकडे हस्तगत करावी. धन्यवाद. त्यानंतर आपले मुख्य अतिथी क्षीरसागर सर हे आपल्याशी दोन गोष्ट मनवत करतील. हॅलो. आजच्या या कलामंचावरती उपस्थित या भागाचे सन्माननीय विद्यमान नगरसेवक मनोजदादा खोतकर, विद्यालयाचे फाउंडर अध्यक्ष आदरणीय लोखंडे साहेब, विद्यालयाच्या प्रिन्सिपल लोखंडे मॅडम, आमचे सहकारी मकरंद हिंगे सर, सर्व पालक विद्यार्थी, इकडून तिकडून पाहत असणारे सर्व या भागातील नागरिक आणि आज या ठिकाणी लिटिल विंग्स नर्सरीचा जो गॅदरिंगचा कार्यक्रम आहे त्यासाठी आम्हाला पाचारण केले असे आम्ही अमोल क्षीरसागर. आता आपल्या सगळ्या नजरा आपल्या पाल्यांच्या सगळ्या परफॉर्मन्स कडे लागल्या असतील, पण तत्पूर्वी ज्यांनी या शाळेची स्थापना केली, जे गुरुजन या ठिकाणी शिकवतात, ज्या मॅडम या ठिकाणी शिकवतात, तुमच्या मुलांचा पाया पक्का करतात, त्या गुरुजनांचं अटॅचमेंट काय, या शाळेचं गॅदर करण्याचं काम काय, तुम्ही एकत्रित येण्याचं काम काय, हे सगळं काम फक्त आणि फक्त या गॅदरिंग म्हणजे स्नेहसंमेलनाप्रसंगी होत असत. दरवर्षी हा अॅन्युअल फंक्शन संपूर्ण शाळामध्ये विद्यालयामध्ये आवर्जून आवडीचा कार्यक्रम असतो आणि आपण देखील या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या पाल्याचे कलागुण आपल्याला या निमित्ताने दिसतात. आपण जे काही ज्ञान रचनावादी अभ्यासक्रम पद्धती स्वीकारलेली आहे, आता पहा आमच्या ज्या काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत, खाजगी शाळा आहेत, जिल्हा परिषद आहेत, नवीन नवीन इंग्लिश मीडियम आहेत, त्यांना यावर्षी ट्रेनिंग लागले. पहा आता ट्रेनिंग कोणतं तर आपली भारतीय शिक्षण पद्धती आहे, तर ती शिक्षण पद्धती गुरु शिष्यांची आहे, गुरुकुलांची आहे. गुरुकुलामध्ये त्या काळामध्ये जायचे विद्यार्थी, विद्यार्थी गेल्यानंतर त्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे काम करायचे, अगदी प्रॉपर होतं. पहा आपली शिक्षण पद्धती चोरली कुणी अमेरिकेने, त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये काम करतो आदरणीय लोखंडे साहेबांचा, तर अभिमान वाटला की आपले लोक अमेरिकेमध्ये रशियामध्ये जातात, युक्रेनमध्ये जातात, आपलं नाव आपला ठसा उमटवतात. आपली मातीच तेवढी पवित्र आहे. पहा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते किंवा कुळी कन्यापुत्र होतीचे सात्वी तयाचा हरिक वाटे देवा. संपूर्ण प्रबोधन करण्याची ताकद आपल्या या भारताच्या मातीमध्ये आहे आणि आदरणीय लोखंडे साहेबांनी या ठिकाणी मनोज दादा बोलून गेले की या ठिकाणी एक लक्ष असतं आपल्या आई वडिलांचं. जेव्हा लहान मुलं असतात त्यावेळेस दूरवरच्या शाळेमध्ये घालायचं एक फॅशन असती. पहा आपल्या शेजारच्या पालकांनी या मोठ्या स्कूलमध्ये टाकलंय ना, नर्सरीपासून तिथं टाकायचं, पण हे पाहत नाहीत आपण की बाबा इतक्या लांब जायचं म्हणलं तर आपली सेफ्टी आहे का, ड्रायव्हर बरोबर चालवतो का, त्या ड्रायव्हरचा नीटनाटका लायसन परवाना आहे का, हे सगळं पाहत नाही. आणि ज्यावेळेस कॅपेबल होतात मुलं त्यावेळेस ते कुठेही प्रवास करू शकतात, परंतु जर आपण पाहायला गेलं तर जी काही बेसिक भूमिका आहे ती बेसिक भूमिका आज जर पाहायला गेलं तर इंग्रजीने या ठिकाणी संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर कब्जा केलाय. आपल्याला बघा एखादं इंग्रजी पत्र दिलं तर आपले डोळे फिरतात किंवा फिरायचे. आता बरेचसे पालक असे असतील की नाही आपल्याला शिकता नाही आलं इंग्रजी, परंतु आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याला ते इंग्रजी बोलता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. असे पण काही पालक असतात, पैसा खूप असतो, परंतु मला मगाशीच मी शेअर केलं त्यांना, आपले उद्योगपती लिंबासेठ दादा नागरगोजे त्याचे सहज म्हणायचे आमच्या शाळेत आल्यानंतर
कि सर आम्ही शिकलो असतो तो बरं झालं असतं, पैसा खूप आहे आमच्याकडे, परंतु शिकण्याची मजा काही न्यारीच आहे. त्यामुळं या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांचा ज्ञान रचनावाद जर काढायचा असेल तर विद्यार्थी आपल्या अंगाने शिकत असतो. सगळेच विद्यार्थी वर्गामध्ये टॉप येतात का? सगळेच विद्यार्थी जर टॉप आले असते तर सचिन तेंडुलकर त्या ठिकाणी फळी मारायला गेलाच नसता. सगळेच विद्यार्थी या ठिकाणी टॉप आले असते तर त्या ठिकाणी पी व्ही सिंधू तिने तिचा खेळ निवडलाच नसता. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याची आमची वेगळी कला असते. लता मंगेशकरनी गाणं नसतं गायलं, मायकल जॅक्सननी डान्स केला नसता. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक पाल्य एक गिफ्ट घेऊन आलेला असतो आणि ते गिफ्ट त्याची ओळख या सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये सध्या ओळखायला लावली. तर आज या ठिकाणी लोखंडे परिवार या ठिकाणी सर्व प्रशिक्षित टीचर ठेवून त्यांची मीटिंग्स घेऊन सर्व प्रशिक्षण देण्याचं काम करतात, शिक्षण देण्याचं काम करतात आणि तुमच्या मातीमध्ये करतात, तुमच्या प्लेसमेंटला करतात. त्यामुळं माझ्याकडनं सर्व गुरुजनांना, त्यांच्या मॅडमला आणि अध्यक्ष लोखंडे साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हाला देखील खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. मला त्यांनी बोलवलं, सन्मान केला, तुम्ही आतापर्यंत शांततेने माझं बोलणं ऐकलं, खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू. या ठिकाणी दोन शब्द संपवतो. धन्यवाद सर. यानंतर मी पाहुण्यांना खाली बसण्याचे आमंत्रण देत आहे. यहाँ बैठे सभी पेरेंट्स के अंदर बहुत उत्साह है, उसके साथ साथ बच्चों ने भी बहुत मेहनत की है. सबसे पहले बेस्ट विशेष की बच्चे स्टेज पर आकर अच्छा करें, जो करेंगे वो भी अच्छे, जो नहीं करेंगे वो भी अच्छे. तो जोरदार तालियों से, तालियों के साथ बच्चों का स्वागत करते हैं. किसी भी कार्य की शुभ शुरुआत हम गणेश जी की पूजा से करते हैं. स्टार्टिंग फ्रॉम गणेश वंदना. सर्वांनी मुलींसाठी टाळ्या वाजवाव्या. सर्वांगी सुंदर उदी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव, जय देव जय देव, जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर तू विनायका, तू मल्लोणेश्वर मोरया. विघ्नेश्वर तू एक दंत, तू मयूरेश्वरा मोरया. लंबोदर तू विनायका, तू मल्लोणेश्वर मोरया. विघ्नेश्वर तू एक दंत, तू मयूरेश्वरा मोरया. भक्त तुंड तू गजमुखा, तू सिद्धि विनायका. वेरी गुड इवनिंग ऑल ऑफ यू. मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो नन्हे नन्हे कदमों की थिरकन और अपने अलग अलग अंदाज की कहानी बयां करने आ रहे हैं. अब ये नन्हे सितारे इन
नन्हे सितारों का हौसला बढ़ाते हैं और जोरदार तालियों से स्वागत कीजिए हमारे नर्सरी क्लास के स्टूडेंट्स जो अगला परफॉर्मेंस करने वाले। जोरदार क्लैपिंग होनी चाहिए। देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी चलो 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 नए ख्वाब बुन ले। मस्ती में डोले बम बम बोले, मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना, सोचो सूरज रोज नहाए या नए ख्वाब बुन ले। थैंक यू लिटिल चिल्ड्रन नर्सरी क्लास। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है। नन्हे नन्हे कदमों की धड़कन और अपने अलग अलग अंदाज की कहानी बयां करने आ रहे अब ये नन्हे सितारे। इन नन्हे सितारों का हौसला बढ़ाते है जोरदार तालियों से स्वागत कीजिए हमारे LKG क्लास स्टूडेंट। घोड़े जैसी चाल
लड़की है जब वो हंसती है। कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छनक छनक छुम छुम। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या। यानंतर इथे आता प्राइज डिस्ट्रीब्यूशन होणार आहे। आपल्या स्कूलमध्ये मध्यंतरी काही गेम्स घेण्यात आले, कॉम्पिटिशन घेण्यात आल्या, त्यामध्ये म्युझिकल चेअर, लेमन स्पून, ड्रॉइंग कॉम्पिटिशन या प्रकारच्या कॉम्पिटिशन आम्ही सध्या घेतलेल्या आहे। काही कॉम्पिटिशन बाकी आहेत, त्या आपण पुढील महिन्यात घेणार आहोत। नर्सरी क्लास ड्रॉइंग कॉम्पिटिशन प्राइज सोराशे, फर्स्ट प्राइज सोराशे, सोराशे आणि स्टेज वरती हजर राहावे। मी सरांना विनंती करते की त्यांनी स्टेज, शिर सागर सरांना विनंती करते की त्यांनी स्टेज वरती येऊन मुलांना ट्रॉफी द्यावे। आदिनाथ जगताप दिव्यांका पोखरणा, नर्सरी क्लास सोरा सुराशे आदिनाथ जगताप दिव्यांका पोखरणा, जल्दी आओ। तो बंदया रुकना तो बंदया, राह पे चल बंदया, डरना तो बंदया रुकना तो बंदया, राह पे चल बंदया। यानंतर आदिनाथ जगताप सेकंड प्राइज आदिनाथ जगताप ड्रॉइंग कॉम्पिटिशन, नंतर थर्ड प्राइज दिव्यांका पोखरणा। नंतर एलकेजी क्लास कार्तिकी सुद्रीक अर्कन वैभवी राऊत, सुजय गीते, कार्तिकी सुद्रीक अर्कन वैभवी सुजय गीते या ठिकाणी हजर राहत। कार्तिकी फर्स्ट प्राइज, कार्तिकी सुद्री ड्रॉइंग कॉम्पिटिशन फर्स्ट प्राइज। अर्पण ड्रॉइंग कॉम्पिटिशन सेकंड प्राइज, थर्ड प्राइज वैभवी राऊत। सरांना विनंती करते की त्यांनी ट्रॉफी द्यावी। यानंतर प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून आपण सुजय गीते यांना मेडल देत आहोत। आपण तीनच प्राइज काढले होते, तीनच नंबर, पण या विद्यार्थ्यांनी खूप छान परफॉर्मन्स दिल्यामुळे आम्हाला पण नंबर काढणे खूप अवघड गेलं, त्यामुळे आपण यांना मेडल देत आहोत।
म्यूजिक क्लास अनुराग साई पूरा। कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं। सॉल्यूशन जो मिला तो सारा क्वेश्चन क्या था पता नहीं। दिल जो तेरा बात बात पे घबराए, दिल पे रख के कंपटीशन अनुराग इडियट है, प्यार से उसको समझा ले। होड़ घुमाओ सीढ़ी बजा के कौन भैया सीख खुशेगी या साला की माँ होगा, कोई ना जाने अपना फ्यूचर क्या होगा। होंठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया। निरंतर बेस्ट परफॉर्मेंस 15 अगस्त सानवी जोशी। जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल तो हो टॉप को करके गो। क्या जाने अंडे का क्या होगा, हर लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा। कोई ना जाने अपना फ्यूचर क्या होगा। होठ घुमा सीढ़ी बजा के बोल। मान्यवर विनंती करते कि खाली स्टेज जाऊन बसा। ए बी सी डी ई एफ जी H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z। यानंतर विहान गारुडकर बेस्ट स्पीच परफॉर्मन्स 15 ऑगस्ट। विहान गारुडकर कम ऑन स्टेज। सर्वांनी टाळ्या वाजवाव्या। या मुलांनी आमच्या स्टुडंटनी 15 ऑगस्ट मध्ये खूप छान भाषण केले होते। बात की नजर और बाजीराव की तलवार पर कभी संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है। तो हमारे यूकेजी क्लास के बच्चे किसी बाजीराव से कम नहीं है। तो दमदार परफॉर्मेंस लिए आ रहे हैं हमारे यूकेजी क्लास के स्टूडेंट, तो जोरदार तालियां होनी चाहिए। बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क सली चटक मटक फटक सली दुश्मन की देखो जो फट लावली।
केजी क्लास बहुत अच्छा परफॉर्मेंस किया। नन्हे फूल तब महकते हैं, ए नन्हे फूल तब महकते हैं जब खुदा की लीली छतरियां तनती है। ये नन्हे फरिश्तों के लिए जोरदार तालियां तो बनती है। जय बजरंग विद्यालय की तरफ से इस मुल्लारी सॉन्ग को 500 रुपए का बख्शीश दिया है। जोरदार क्लैपिंग होनी चाहिए। सजी शाम है, सितारों ने लगाई अपनी मेज है, हवाओं ने बिखरे खूबसूरती के नए रंग है, क्योंकि आज गरबा की हो रही शुरुआत है। तो जोरदार तालियों से स्वागत कीजिए एलकेजी क्लास स्टूडेंट्स। बच्चों के लिए खास होता है, क्योंकि 6 दिनों उनके स्कूल के बाद संडे का दिन बच्चों के लिए मस्ती भरा होता है। उस दिन कुछ भी पढ़ाई नहीं, सिर्फ बच्चे दिन भर खेलना पसंद करते हैं। तो आइए देखते हैं नर्सरी के छोटे छोटे बच्चे अपना संडे कैसे मनाते हैं।
So these are the talented students of nursery class. फर्स्ट विनर आहे सानवी, सेकंड अली आणि थर्ड विराज गणबोटे. एलकेजी क्लास साठी आहे तनुष्का, शिवांश आणि निकुंज. आणि यूकेजी क्लास साठी आहे फर्स्ट निरंजन, सेकंड निधी आणि थर्ड आहे वैष्णवी. नर्सरीच्या स्टुडंट साठी सौम्य मॅडम त्यांना प्राइज डिस्ट्रीब्यूट करतील. फर्स्ट सानवी, लेमन स्पून कॉम्पिटिशन. फर्स्ट प्राइज तनुष्का, सेकंड प्राइज शिवांश, जोरदार तालियां बजाओ. थर्ड प्राइज निकुंज, उसके बाद यूकेजी क्लास निरंजन, निधि, वैष्णवी, निकुंज, एलकेजी क्लास थर्ड प्राइज. यूकेजी क्लास निरंजन फर्स्ट प्राइज. सेकंड प्राइज निधि. आणि अजून पण परफॉर्मन्स बाकी आहे. पेरेंट्स प्लीज कुणीही घाई करू नये. हमारा विद्यालय हमारी शान है, हमारी पहचान है. बधाई हो आप सबने जो ये मुकाम हासिल किया. आगे बढ़ो, इसी तरह बस यही अरमान है.
आगे बढ़ो इसी तरह, बस यही अरमान है। कॉन्ग्रेचुलेशन टू ऑल विनर्स। नटली श्रावणाची नवलाई, नटली श्रावणाची नवलाई, पावसाच्या रिमझिम सरींनी सहूकडे दरवळला मातीचा सुगंध, सहूकडे दरवळला मातीचा सुगंध, आला हा हसरा श्रावण मास। खेळ खेळूनी पारंपरिक, खेळ खेळूनी पारंपरिक, साजरी करूया मंगळागौर। खेळ खेळूनी पारंपरिक, थोर साजरी करूया मंगळागौर। तर जोरदार ताळ्यांनी स्वागत करूया यूकेजी क्लासच्या मुलांचे। जोरदार ताळ्या झाले पाहिजेत।
बोलायचं आहे आणि या गाण्याला मंगळागौर गाण्याला लोखंडे साहेबांकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस मिळालेलं आहे. थँक्यू. घेतली आहे खूप कॉम्पिटिशन मध्ये ते एकदम आनंदाने आणि उत्साहाने सहभाग घेत असतात तर अशा विद्यार्थ्यांचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे. यानंतर म्युझिकल चेअर कॉम्पिटिशन झालं होतं त्यामध्ये नर्सरी क्लासच्या विद्यार्थ्यांनी खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. तर फर्स्ट रनर अप आहे श्लोक. श्लोक कोळपकर याला फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. यानंतर स्वरा कोरडे. स्वरा नित्या. यानंतर LKG क्लासच्या मुलांनी तयार आहे ते अर्पिता फर्स्ट रनर अप आहे. अर्पिता ऐशान सुजय आणि सुद्रीक छान कोरडे. सेकंड नंबर आहे त्रिशा आणि थर्ड प्राइज आहे अथर्व. सर्वप्रथम मैं आप सभी का यहाँ उपस्थित के लिए सभी को धन्यवाद देना चाहूंगी और सब व्यासपीठ पर बैठे सभी आदरणीय अतिथियों को धन्यवाद कि आप अपना कीमती समय निकाल कर यहाँ उपस्थित रहे और हमारे प्यारे प्यारे बच्चों के मम्मी पापा आज यहाँ स्टेज पे कार्यक्रम की शोभा बढ़ाने के लिए आए इनका भी धन्यवाद और इस कार्यक्रम को सफल करने के लिए सबने सहायता की इसलिए सब अंत में सभी का आभार व्यक्त करना चाहूंगी. धन्यवाद. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की धुन पे जो मा